उन्हाचा जोर जसजसा वाढू लागलाय तसतसा सिंधुदुर्गात माकड तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याचा धोका सुद्धा वाढू लागलाय. दोडामार तालुक्यात महिन्याभरात KFD म्हणजेच माकड तापाचे 7 रुग्ण आढळलेत, तर बांदा परिसरात 1 रुग्ण आढळलाय. पाहुयात कोकण 9 स्पेशल रिपोर्ट. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि गोव्यापाठोपाठ KFDने महाराष्ट्रात प्रवेश केला. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या 3 राज्यांच्या सीमेवर असलेल्या सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात केर गावात KFDचा पहिला रुग्ण गेल्या वर्षी आढळला. देशात KFDचा पहिला रुग्ण 1957 कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात आढळला. कॅसनूरच्या जंगल भागात माकडांच्या मृत्यूत अचानक झालेली वाढ आणि तापसरीच्या रुग्णांची वाढती संख्या यामुळे माकडतापाचा शोध लागला. साधारणपणे माकडतापाचे विषाणू असलेल्या गोचिडी, माकड व अन्य प्राण्यांना चावल्या की ते विषाणू त्यांच्या रक्तात शिरतात. KFD पॉझिटिव्ह माकडाच्या अंगावरील निरोगी गोचिडींनी माकडाचे रक्त शोषून घेतले की त्या पॉझिटिव्ह होतात. कालांतराने माकडाचा मृत्यू होतो आणि गोचिडी मग ते शरीर सोडून अन्यत्र जातात. माणसाला त्या चावल्या तर साहजिकच माणूसही KFD पॉझिटिव्ह बनतो. KFDचा प्रसार सतत स्थलांतर करणाऱ्या माकडांपासून होत असल्याने त्याला माकडताप असे म्हटले जाते. तथापि त्याची सुरुवात प्रथम कॅसनूरच्या जंगलातून झाल्याने त्याला KFD अर्थात कॅसनूर फॉरेस्ट डिसीज असे म्हटले जाते. गेल्या वर्षी सिंधुदुर्गातील दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील 14 गावात KFDचे रुग्ण आढळले होते. यावर्षी त्या जोखीमग्रस्त गावांच्या यादीत कुडासे व बांबार्डे या 2 गावांची भर पडली आहे. मागील वर्षातील बाधित 14 गावांच्या व्यतिरिक्त बांबर्डे आणि कुडासे इथे नवीन गावी बाधित आहेत आणि या 7 रुग्ण हे या 2 गावांमध्ये आढळलेले आहेत. त्यापैकी बांबर्डेमधील रबर प्लांटेशनमध्ये जे काम करतात या कामगारांपैकी 2 रुग्ण आहेत आणि कुडास्यामध्ये जंगल वन विभागाशी संबंधित 1 रुग्ण आढळलेला आहे पॉझिटिव्ह. जोखीमग्रस्त गावांची वाढती संख्या, रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण पाहता राज्य शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली. राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या सकारात्मक प्रयत्न व पाठपुराव्यामुळे लसीकरणासाठी वेळेत लस उपलब्ध होऊ शकली. 7,000 डोसेस आपल्याला उपलब्ध झाले. आपल्याकडचा जोखीमग्रस्त भाग पाहता जिल्हा परिषदेने सुद्धा हा थोडासा याला संख्या वाढवावी म्हणून आपल्या स्वनिधीतून 2,500 डोसची व्यवस्था केलेली आहे आणि अशा तऱ्हेने आपण साधारणपणे 10,000 डोसेसपर्यंत पोचलेलो आहोत. एका वर्षामध्ये ह्या लसीचे 3 डोस घेणं गरजेचं आहे. पैकी पहिला डोस हा साधारण ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणं गरजेचं आहे. त्यानंतर 1 महिन्याने याचा दुसरा डोस आणि त्यानंतर तिसरा डोस हा 6 ते 9 महिन्यांनी. पुढील दरवर्षी त्याचा 1-1 बूस्टर डोस असा 5 हा डोस घेणे गरजेचं आहे. इतर राज्यांचा अनुभव पाहता थोडीशी साशंकता होती आरोग्य विभागाला की आपल्याकडचा रिस्पॉन्स कसा नाही, पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुजाण जनतेने इतका सुंदर प्रतिसाद दिलेला आहे की आरोग्य विभागाच्या आव्हानाला खूप चांगल्या प्रकारे जनतेने प्रतिसाद दिला. यामध्ये आपले सर्व पत्रकार मित्र आणि आपले सगळे अधिकारी पदाधिकारी यांचं खूप मोलाचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे की त्यांनी याचा खूप चांगला पॉझिटिव्ह प्रतिसाद लोकांपर्यंत नेला आणि त्याचा उपयोग असा झाला की आम्हाला आमच्या नोंदणीच्या जवळजवळ 90% आमचं लसीकरणाचं कव्हरेज झालं. जोखीमग्रस्त लोकांमधील 90% लोक आम्ही पहिल्या राऊंडला पूर्ण केले. दुसऱ्या राऊंडला या 90%पैकी जवळजवळ 85-87% लोकांनी आपल्याकडचे डोस घेतलेले आहेत. मला आकड्यामध्ये सांगायचं झालं तर जवळजवळ 2,983 लोकांनी याचे दुसरे डोस यांना देणं अपेक्षित आहे. त्याचे पहिले डोस पूर्ण झाले आणि 2,700 लोकांचे दुसरे डोस पूर्ण होत आहेत. येत्या 2-3 दिवसांमध्ये दुसऱ्या राऊंडची आपली जी अंतिम फेरी आहे तीसुद्धा पूर्ण होईल. पण एकूणच हे पाहता याचा तिसरा डोस जो आहे तो आपण जून जुलैच्या दरम्यान पूर्ण करणार आहोत. KFD आजाराचा मृत्यूदर 5-7% आहे. KFDचे समूळ उच्चाटन करण्यासाठी 6 प्रयत्न होत आहेत. मात्र KFDचा प्रसार या जंगलातून त्या जंगलात स्थलांतर करणाऱ्या माकडांपासून सुरूच आहे. यावर्षीच्या उपद्रव काळाच्या सुरुवातीलाच दोडामार्गमधील 2 गावांची जोखीमग्रस्त गावांच्या यादीत भर पडली आहे. शिवाय अजून मेपर्यंत काळ शिल्लक असल्याने धोक्याची तीव्रता वाढण्याची भीती आहे. चालू वर्षी KFD आजाराच्या सीझनचा हा दुसरा टप्पा सुरू होत आहे. डिसेंबरपासून आपल्याला रुग्ण आढळण्याला सुरुवात झालेली आहे. संशयित तापाचे, ज्यांना KFD तापाची लक्षणं आहेत अशा रुग्णांचे रक्त नमुने आपण मणिपाल या आपल्या व्हायरोलॉजी रिसर्च सेंटरतर्फे तपासून घेत आहोत. याचे 2 कलेक्शन सेंटर, एक बांधा, एक दोडामार्ग RH आणि एक सावंतवाडी HDA इथे उपलब्ध आहेत. तर ह्या संस्थेच्या माध्यमातून आपण आतापर्यंत तालुक्यातील 88 रक्त नमुने तपासून घेतलेले आहेत. पैकी 7 रुग्णांचे रक्त नमुने हे दोडामार्ग तालुक्यामध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत. मेडशी प्राकेंद्राअंतर्गत 4 रुग्ण आणि तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 3 रुग्ण
असे 7 रुग्ण सद्यस्थितीत आपल्याकडे KFD पॉझिटिव्ह आहेत. 7 पैकी 1 रुग्ण ही RS दोडामार्ग येथे सध्या उपचार घेते आहे, त्याची सद्यस्थिती चांगली आहे. उर्वरित 6 रुग्ण हे घराकडे उपचार घेऊन त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. थोडासा अशक्तपणा, अंगदुखी अशी किरकोळ लक्षणं आहेत, पण सद्यस्थितीत रुग्ण बरे आहेत. KFD पॉझिटिव्ह असलेला कोणताही रुग्ण गंभीर स्वरूपाचा किंवा आजीवन रुग्णामार्ग येथे सध्या दाखल नाही आहे. परंतु किरकोळ तापाचे किंवा ज्यांचं निदान होऊ शकलं नाही असे 2 रुग्ण आपले बाह्य गोवा राज्यामध्ये ॲडमिट आहेत. त्यांचे अजून KFDचे रिपोर्ट प्राप्त झालेले नाही आहेत, पण रुग्णांची स्थिती सध्या चांगली आहे. एकामागोमाग एक अशी अनेक गावे पादाक्रांत करणारा KFD अर्थात कॅस्नूर फॉरेस्ट डिसीज म्हणजेच माकडताप संसर्गजन्य आजार नाही. KFD पॉझिटिव्ह विषाणू असलेल्या टीक म्हणजेच गोचीड माणसाला चावल्या आणि ते विषाणू माणसाच्या शरीरात गेले तर त्याचा प्रसार होतो. त्यामुळे शेती बागायतीत काम करणाऱ्या, जंगल परिसरात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने प्रतिबंध हाच उपचार समजून जर काम केलं तर KFDची भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही. कॅमेरामन लखू खरवतसह प्रभाकर दुरी, कोकण नाव, दोडामार्ग.